श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभक शुभ संध्याकाळ सगळ्यांना मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी विशेष महत्व आहे या चतुर्थीला उद्या तुम्हाला सांगते त्याप्रमाणे पूजा एक मंत्र आणि एक गोष्ट तुम्हाला गणपतीला अर्पण करायची आहे तिन्ही गोष्टी साध्या सोप्या आहेत आठवणीने ऐका आणि व्यवस्थित करा सगळ्यात पहिल्यांदा उद्या गणपतीची पूजा करतानाच प्रथम पाण्याने मग पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करा त्यानंतर जसं आपण देवीला किंवा आपण स्त्रीयंत्रावर कुमकुमारचन करतो तसं उद्या आठवणीने गणपतीला कुमकुमारचन करा गणपतीला कुंकुमार्चन करताना या तीन बोटांचा वापर करायचा आहे ही दोन बोटे काढायची हे मोठं आणि करंगळी काढायची आणि या मुद्रेमध्ये तुम्हाला अर्चन करायचं आहे अर्चन करताना तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्ही ओम गम गणपतेन महा ओम गम गणपतेन महा असं म्हणत मूर्ती पूर्ण झाकेपर्यंत अभिषेक झाल्यावर अर्चन करायचं आहे हे जे कुंकू आहे ते मुलांच्या अभ्यासासाठी प्रगतीसाठी मुलांना परीक्षेत चांगले मार्क मिळण्यासाठी यशप्राप्तीसाठी इंटरव्ह्यूसाठी या सगळ्यासाठी किंवा तुम्हालाही असं वाटलं की आज मला महत्त्वाच्या कामाला बाहेर जायचं आहे मिस्टरांना महत्त्वाच्या कामाला बाहेर जायचं आहे किंवा कोणालाही सौभाग्यवृद्धी यशवृद्धी मांगल्य अभ्यास या सगळ्यासाठी तुम्हाला हे कुंकुमार्चनचं कुंकू वाप वापरायचं आहे अत्यंत आणि प्रभावशाली उपाय आहे करून बघा प्रत्येक चतुर्थीला जर तुम्ही कुमकुम अर्चन केलं तर तुम्हाला याचा अगदी म्हणजे चमत्कारिकरित्या लाभ होईल दुसरी गोष्ट म्हणजे उद्यापासून तुम्हाला एका मंत्राचा सतत जप करायचा आहे एकशे एकवीस वेळा रोज म्हणजे एकशे आठ वेळा माळेवर आणि तेरा वेळा बोटांनी असा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ही देखील सेवा आपण मागच्याच महिन्यात सांगितलेली आहे ही देखील अवश्य करा मध्ये सुतक पिरियड सोडून द्या बाकी दिवस कंटिन्यू तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही उद्या मंदिरात जाणार असाल तर रुईच्या एकवीस किंवा अकरा पानांचा हार तुम्हाला गणपतीला अवश्य आणि अवश्य अर्पण करायचं आहे रुईच्या पानांचा हार रुईची पानं गणपतीला खूप आवडतात हे फार कमी जणांना माहिती आहे शमीचं झाड असेल तर तीन शमीपत्र म्हणजे छोट्या छोट्या पानांचे तीन देठासकट असे तुम्हाला चढवायचे आहेत आणि ती तीन लगेच शंकराच्या पिंडीवर सुद्धा चढवायचे आहे हा उपाय मंदिरातच करायचा आहे शमीपत्राचा जो आहे तो आणि शमीच्या झाडाखाली उद्या तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे गणपतीला अतिशय आवडते शमी शमीचं वृक्ष शमीचं वृक्ष असेल त्यांनी दिवा दररोज लावलात तरी उत्तम नाही तर किमान चतुर्थी सोमवार या दिवशी तरी तुम्ही नक्की दिवा लावत जा आणि सांगितलेल्या मंत्राचाही जप करा आणि उद्याच्या दिवशी तुम्ही गणपतीला मार्गशीर्ष आहे आवर्जून मोदक करा एकवीस अकरा पाच तरी मोदक करा फार नाही गुळ खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्याचे पाच तरी मोदक करा आणि गणपतीला तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवा मार्गशीर्ष महिन्याची विशेष चतुर्थी आहे त्यामुळं या सेवा नक्की करा मुलांकडून तुम्ही उद्या अथर्व शीर्ष म्हणून घ्या नसेल जमत हरकत नाही यूट्यूबला लावून द्या आणि मुलांकडूनच दुर्वा आणि लाल फुल वाहून गणपती स्तोत्र मुलांना म्हणायला लावा या सेवांमुळे मुलांना अत्यंत बुद्धी तल्लक होण्यात वाढ होईल आणि बुद्धी त्यांची चांगली होईल शेवट जाता जाता एक उपाय सांगते जमिनीवर जिथे दुर्वा उगवतात चांगल्या ठिकाणच्या मंदिराच्या इथे किंवा आपल्या शेजारी जिथं नाला वगैरे घाण काही नाही आहे उगवलेल्याच दुर्वांची एकमेकाला दोन दुर्वांनी गाठ बांधायची गाठ बांधताना ओम गम गणपतेनं महा म्हणत तुमची इच्छा बोलायची प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करायचा दुर्वा जमिनीतनं काढायचा नाही तिथल्या तिथेच दोन्ही दुर्वांना गाठ बांधायची हे जे उपाय आहेत ते तुम्हाला कायम चतुर्थीला करायचे आहेत प्रत्येक चतुर्थीला करा आणि फरक बघा काय पडतो ते अगदी छोट्याशा माहितीसोबत तुमचा निरोप घेते पुन्हा भेटेन अशात नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ